राष्ट्रीय शहीद में हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय में पढ़ने वाली देवयानी इखार ने 10वीं में 99.20% अंक हासिल कर शानदार सफलता हासिल की है और विदर्भ से मराठी माध्यम में पहला नंबर जीतकर गौरवपूर्ण प्रदर्शन किया है। देवयानी के पिता एक किसान हैं। वह जानती थी कि घर की स्थिति खराब है और उसके माता पिता उसकी शिक्षा के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। देवयानी रोजाना 8 से 10 घंटे पढ़ाई करती थी। उसकी मेहनत का फल देखकर उसके माता पिता अपने आंसू नहीं रोक पाए। 10वीं कक्षा में देवयानी की सफलता के कारण वह अब आगे की उच्च शिक्षा के बारे में गंभीरता से सोच रही है। सीखने का उनका दृढ़ संकल्प उनकी पढ़ाई से दिखाई दिया, इसलिए उसके परिवार ने सदस्यों ने आगे की शिक्षा के लिए उसका सहयोग करने की तैयारी व्यक्त की। वर्ग 5वीं पासून हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टीची विद्यार्थिनी आहे। मी माझे यशाचे श्रेय माझ्या पालकांना, माझ्या भावाला, सर्व शिक्षकांना आणि हितचिंतकांना देते। मला पुढे होऊन डॉक्टर बनायचं आहे, त्यासाठी मी परिश्रम करायला तयार आहे। माझे बाबा अल्पभूधारक शेतकरी आहे, त्यामुळे मला गोरगरिबांची, त्यांच्या कष्टांची जाणीव आहे। त्यांनी आम्हाला, मला आणि माझ्या दादाला शिकवण्यासाठी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं आणि मला मोठं होऊन चांगला डॉक्टर बनून गोरगरिबांची सेवा करायची इच्छा आहे। मला रात्री जागून अभ्यास करण्याऐवजी सकाळी उठून अभ्यास करायला जास्त आवडायचं। मी रोज जसा वेळ मिळाला तसा अभ्यास करायची। मी तरी दिवसातून 7-8 तास अभ्यास करायची। जन्मता तिची आई सुंदर आणि तेव्हापासून समजा तुमचं पालनपोषण सामान्य केलं काही वर्ष आणि त्यानंतर 8 वर्षानंतर तिला मी नाष्टिका इथे शिकली। सुरुवाती शिक्षण तिनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतलं, त्यानंतर 5वी ते 5वीपासून तिला हुतात्मा शाळेत दाखल केलं आणि तिथे तिने खूप मेहनत घेतली। आणि मी जे काही केलं म्हणजे लेकरं हुशार असल्यामुळं मला असं वाटतं की शिकली पाहिजे आणि त्यानुसार तिने शिक्षण घेतलं, अभ्यास केला, खूप मेहनत घेतली आणि आमच्या कस्तरीच केलं, त्यामुळे आम्हाला सारखा अभिमान वाटतो। आणि देवांची इच्छा डॉक्टर व्हायची आहे आणि तिनं तसं व्हावं आणि गोरगरिबांची सेवा करावी आणि यातच माझं कसं तिथे जे काही करते आणि माझ्या कष्टाचं सार्थक झालं असं मला होईल।